नमस्कार, मी डॉक्टर औदुंबर मस्के. आज आपण सिव्हिल हॉस्पिटलमधून आपला 24वा करोनामुक्त झालेला रुग्णाला आपण घरी पाठवत आहोत. आपण आजपर्यंत परवा दिवशीपर्यंत आपण 22 रुग्ण करोनामुक्त केलेले होते आणि त्यातले 21 रुग्ण घरी पाठवले होते आणि एका रुग्णाला डायलिसिससाठी इंडोर करून ठेवला होता आणि तो पण आपण डिस्चार्ज केलेला आहे. आज आपण 2 रुग्ण करोनामुक्त झालेले आहेत, त्यातला एकाला आपण घरी पाठवतो आहे, दुसऱ्या एकाला डायलिसिसची गरज असल्यामुळे त्याला आपण इंडोर करून ठेवलं आहे. अशा तऱ्हेनं आजपर्यंत आपण 24 रुग्ण करोनामुक्त करून पाठवत आहोत. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलसारख्या ठिकाणावरून करोनापासून मुक्त होण्याचा रोग आजार बरा होण्याचा हा रेट खरोखर अतिशय चांगला आहे आणि या रुग्णांना मी औषधासोबतच अतिशय चांगलं हेल्दी प्रोटीनिशियस डाएट देतो आहे. त्यांची स्वच्छता क्लिनलीनेस ठेवतो आम्ही, त्यांना गरम पाणी प्यायला देतो आहे, वाफ घ्यायला देतो आहे आणि त्यांचं मानसिक हे वाढवतो आहे आम्ही, धैर्य वाढवतो आहे आणि ह्या सगळ्यांचा एकत्रित इफेक्ट म्हणजे आजपर्यंत आमचे जे डॉक्टर रात्रंदिवस 24 तास काम करत आहेत, पीपी किट घालून 12-12 तास ड्युटी करत आहेत, तर ह्या सगळ्या कष्टाचं आज चीज झालं आहे आणि आज आपल्या इथून आपण 24 रुग्ण बरे करून पाठवतो आहे. माननीय अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सगळी सेवा देतो आहे आणि सोलापूरचे नागरिक याचा लाभ घेत आहेत. पण मी सर्वांना असं आवाहन करतो की सोलापूरच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नका. करोना हा एक असा सर्वसामान्य आजार आहे, फक्त त्याची लक्षणं आणि त्याला दूर करण्याचे मार्ग वेगळे आहेत. फक्त हा आजार असा आहे की इथं आपण 3 फूट डिस्टन्स ठेवून आपण थांबायचं आहे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, घरी राहायचं आहे, जास्त बाहेर फिरायचं नाही आहे जेणेकरून आपल्या घरात करोना येणार नाही. आणि जे रुग्ण बरे होऊन जात आहेत तर ते आता सर्वसामान्य रुग्ण आहेत, त्यांच्याशी कुठलाही भेदभाव करायचा नाही आहे. ते आजारी होते म्हणून त्यांना म्हणजे सापत्न भावाची वागणूक द्यायची नाही आहे, तर सर्वसामान्य लोकांसारखं त्यांच्याशी वागायचं आहे असं मी आवाहन करतो.